प्रभाग क्रमांक 4 मधील बुधवारपेठ नागणे देशमुख अपार्टमेंट येथील रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग क्रमांक 4 मधील नागणे देशमुख अपार्टमेंट परिसरातील रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून सुमारे 9 लाख रुपये खर्चून रस्ता तयार करण्यात येत आहे अशी माहिती नगरसेवक विनायक विटकर यांनी दिली. या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभागातील नगरसेवकांनी मोठ्या मेहनतीनं प्रभागाचा विकास केला आहे असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवकांच्या कामाचं कौतुक केलं. आपल्या या भागातले चारही नगरसेवक आपल्या ह्यापासून ते पूर्णपणे मला असं वाटतं तुळजापूरपर्यंत मराठा वस्ती यापर्यंत इथपर्यंत हा प्रभाग आहे. त्यामुळे चारही नगरसेवकांनी थोडं थोडं बाजू आपल्या आपल्या भाग वाटून घेतलेला आहे. या चारही नगरसेवक एकत्रपणे हिंडू शकत नाही, त्यामुळे इकडं विटकर साहेब असेल, तिथं राजाभाऊ काकडे असेल, तिथं भाऊ असेल, असं आपल्या सगळ्या अजित भाऊंनी त्या भागातनं बघत असतील त्यांच्या ह्याच्यातनं. त्यामुळं चारही भागातले चार नगरसेवक वेगवेगळ्या भागपर्यंत तुळजापूर वेस्टपर्यंत असल्यामुळं वाटून घेतल्यामुळं आपल्याला फक्त आता विटकर साहेबच दिसतात. म्हणजे आपल्याला कामं ह्या भागातलं त्यांच्याकडे कामं आपण सुचवत असल्यामुळं त्यांनीच येऊन सगळे कामं सोडतात. मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचं काम गेले 5 वर्ष झालं. आपल्या सत्ता भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेत आल्यापासून आपण कधीच आपण महानगरपालिकेत ऐकलं नसेल की भ्रष्टाचार झालाय. यावेळी माजी परिवहन सभापती राजू काकडे, अजित गायकवाड, श्रीकांत शेंडे, अजय आवटे, नागेश मुलगे, एडी पाटील, विशाल धोत्रे, मनीष शहा, शीतल वर्धा आदींची उपस्थिती होती. आता आपल्या या परिसरामधले ड्रेनेजची समस्या संपली, रस्त्याची संपली, मालकांच्या माध्यमातून आता रस्ताही आपण या म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या वतीने मालकांच्या मार्गदर्शनाने इथं आपण रस्ताही होणार आहे. असंच तुमचं प्रेम भारतीय जनता पार्टीवर आतापर्यंत तुमचं राहिलेलंच आहे. भरघोस मतदान केल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला शब्दाला जागल्याप्रमाणे काम पण केलो. छोटे मोठे काही काम असतील कधीही आम्हाला तुमच्या सोसायटीमधले एक सदस्य म्हणून आम्हाला बोलवा, आम्ही आवर्जून तुमच्या शब्दाला हाक देऊन या काम सोडवण्याचा प्रयत्न करू. काही मेजर समस्या नव्हती. ड्रेनेजच्या कामामुळे रस्ता बिघडलेला होता, तो लवकरच दुरुस्त होतो आहे. तर असे धडाडीचे नगरसेवक आपल्याला लाभलेले आहेत. पुढचीही टर्म त्यांना आपण 100% देणार आहोत. त्यानंतर आपल्या मतदारसंघाचे आमदारांचं कार्य तर आपल्या सगळ्यांना सर्वपरिचित आहे.